नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला गाठी शेवची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. गाठी शेवची भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी गाठी शेव घेतलेली आहे. एक मोठा कांदा उभे काप देऊन चिरून घेतला आहे. एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतलेला. पोहे खायचे 4 चमचे. मी खोबऱ्याचा किस घेतला आहे, वाळलेलं खोबरं आहे ते किसून घेतले. 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मी दोन्ही वापरले. तुम्ही जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल, नाही वापरली तरी चालेल. 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा माझा घरगुती काळा मसाला आहे. कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, 1 चमचा मगज बी, 1/2 चमचा खसखस, चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडी कोथिंबीर आणि आपल्याला भाजी करण्यासाठी तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपण हा कांदा तेलावरती परतून घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडं तेल घालते आणि आपल्याला तेलावरती कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग थोडा चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि खोबरंही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा साधारण मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये खोबरं घालायचं आहे, मगज बी आणि खसखस. तुमच्याकडे जर खसखस आणि मगज बी नसेल, नाही वापरलं तरी चालेल, पण जर असेल तर जरूर वापरा. आता आपण पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी जी रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल. कांदा खोबरं व्यवस्थित परतून झालेले, आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो 2 मिनिटं मी पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो चांगला शिजेल, मऊ होईल. साधारण 2 मिनिटं झाली आहे, टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं थंड झाले. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता ह्यामध्ये आलं आणि लसूण घालूयात आणि बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. पाणी घालायचं नाही अजिबात. वाटण वाटून झालेलं आहे, मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. जर तुमच्या मिक्सरमध्ये जर वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. मी त्याच कढईमध्ये आता 2 चमचे तेल घालते. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्या. आता मी जिरे घालते. तेलामध्येच आपल्याला हळद, धने पावडर, गरम मसाला, काळं तिखट, लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यातच आपण हे वाटण जे करून घेतलेले ते घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. तेलामध्ये मसाले घातल्यामुळे खूप छान तरी येते रस्त्याला. मसाला मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतला आहे. आपण मसाला वाटताना पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे खूप पटकन मसाला परतून होतो. आणि साईडच्या गॅसवर मी पाणी गरम करून घेतलेले. आता आपल्याला गरम पाणी ह्या वाटणामध्ये घालायचं आहे. साधारण मी 2 ग्लास पाणी घातलेले. आपल्याला हा रसा पातळ करायचा आहे. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते.
आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हा रस्सा मी 5 मिनिटं उकळून देणार आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर आहे। 5 मिनिटं झालेली आहे। मी रस्सा एकदम व्यवस्थित उकळून घेतलेला आहे, छान तर्री आलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। आता एका प्लेटमध्ये मी हा रस्सा काढून घेते। ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेस प्लेटमध्ये असा रस्सा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गाठी शेव घालायचे। मी एका प्लेटमध्ये रस्सा काढून घेतला आहे, आता ही गाठी शेव वरतून घालते। रस्सा आपल्याला जास्त घट्टही नाही करायचा आणि जास्त पातळही नाही करायचा, गाठी शेव घातल्यावर तो घट्ट होतो। आता वरतून थोडी कोथिंबीर घालूया। आपली गाठी शेवची भाजी तयार करून झाली। बुंदीची भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी बुंदी घेतलेली आहे, खारी बुंदी आहे, एक तमालपत्र, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक कट करून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही मी कट करून घेतल्या आहेत। 1/2 छोटा चमचा आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलेले, 1/2 चमचा गरम मसाला, मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, जास्त तिखट नसते, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला भाजी करण्यासाठी तेल लागणार आहे। ही भाजी खूप झटपट होते। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी साधारण मोठे 2 चमचे तेल घेतले। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। तेल गरम झाले, त्यामध्ये मी जिरे घालते, बारीक चिरलेला लसूण घालते, लसूण तुम्ही टेचून सुद्धा घेऊ शकता, तमालपत्र आणि हिरवी मिरची। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं नसतं तरीही चालेल। आता आपण कांदा घालूया। कांदा मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहे। आपल्याला जास्त कांदा लाल परतायचा नाही, अगदी थोडा 2 मिनिटं मी परतून घेणार आहे कांदा। कांदा मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण 3 मिनिटं झालेली आहे आणि टोमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे। आता मी त्यात आले लसणाची पेस्ट घालते आणि पुन्हा 1 मिनिटं परतून घेते। मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता आपण हळद घालूया, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यात थोडी कोथिंबीर घालते मी, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपल्याला पाणी घालायचे। मी पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे, गरम पाणीच वापरले मी। पाणी घालते मी, साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेले मी। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवून एक छान उकळी काढून घेणार आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आता आपण बुंदी घालूया। आपल्याला ज्यावेळेस जेवायचं असतं त्याआधी 5 मिनिटं आपण ही बुंदी रश्यामध्ये घालायची आहे। आता मी पुन्हा सगळं एकत्र करून घेते आणि फक्त 2 मिनिटं मी गॅस चालू ठेवणार आहे, नंतर लगेच मी गॅस बंद करणार आहे। आता जरी तुम्हाला भाजी पातळ दिसत असली तरी 2 मिनिटानंतर ती थोडी घट्ट होते। 2 मिनिटं झालेली आहे। वरतून थोडी कोथिंबीर घालूया आणि भाजी एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तुम्ही पाहू शकता भाजी थोडी घट्ट झालेली आहे। मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते।
तयार झाली बुंदीची भाजी। ही भाजी खूप झटपट होते आणि तितकीच टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।